शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आज सभात्याग केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष असं बाळासाहेब थोरात म्हणालेत. शेतकऱ्यांचा अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही असंही थोरातांनी यावेळेला म्हटलंय. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नुसतंच असं बोललं जात आहे, मात्र फडणवीसांनी असं म्हटलंय की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते. 8 दिवसामध्ये मदत पाठवतो असं शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही अशा अवस्था आहे. काही टोळ्या, सरकारी टोळ्या असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे, पण दुर्दैवाने सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा, त्यांना खाते वाटायचंय, त्यांना दिल्लीला जायचं यायचं, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारचं आहे. त्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला. हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काही भागात पेरण्या होऊ शकलेला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत मागील वर्षीच्या 80% पेरण्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याच्या 80% झाल्यात, पण त्यातही पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत. नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत. त्यामुळे या संदर्भात आता आपण IMD जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे, या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील. पण कालच या संदर्भात